नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सलग 12व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात, नागरिकांमधून समाधान व्यक्त. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर, धारूरमध्ये विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन. काँग्रेसच्या दबावामुळेच अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर, विनय कटियार यांचं वक्तव्य. जकार्तात विमान समुद्रात कोसळले, दिल्लीचा भव्य सुनेजा अपघातग्रस्त विमानाचा पायलट. आणि उस्मानाबादमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ व्यक्त. आता पाहूया सविस्तर वृत्त. सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. आज पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोलचे दर 2 रुपये 75 पैशांनी कमी झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल डिझेलच्या भावात घट होत असल्यानं जनतेला दिलासा मिळतोय. मुंबईत आज पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 21 पैशांनी कमी झालं आहे. त्यामुळे मुंबईत आजचा पेट्रोल दर 85.24 रुपये आणि डिझेलचा दर 77.40 रुपये प्रतिलिटर आहे. तर दिल्लीत पेट्रोल 30 पैशांनी स्वस्त होऊन 79.75 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचे दर 20 पैशांनी कमी होऊन 73.85 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सतत तेलाच्या किमतीत घट होत असल्यानं पुढील काही दिवस इंधनाच्या दरात घसरण होणार असल्याचं कळत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या काही आठवड्यात पेट्रोलने 90 पार केली होती. मुंबईसह अनेक राज्यात पेट्रोलचा दर 90 रुपयांवर पोहोचला होता. या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी 2.5 रुपयांनी कमी केले होते. त्यात आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानं इंधनाचे दर आणखीन कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. धारूर शहरात शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची टोलेजंग इमारत उभी केली. मात्र या संस्थेत सातत्यानं शिक्षकांची गैरहजेरी, स्वच्छता, पाणी पुरवठा अशा सोयी सुविधांचा अभाव आहे. वारंवार निवेदन देऊन देखील या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा गलथान कारभार सुधारत नसल्यानं येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. वारंवार निवेदन देऊन देखील या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मनमानी कारभार सुधारत नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी धारूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. धारूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मनमानी कारभार सध्या सुरू असून विद्यार्थ्यांच्या तासिका वेळेवर होत नाहीत. मुलींच्या शौचालयाची दुरावस्था झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून हे शौचालय बंद आहे. पिण्याच्या पाण्याची सोय तर सोडाच, पण आवश्यक असणारी लाईट सुद्धा या संस्थेत उपलब्ध नाही. तर आम्ही इथं सगळे आमच्या मागण्यांसाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं, पण तरीही आम्हाला 15 दिवस झाले पण अजूनही त्याच्यावर काही कारवाई केली नाही आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागतं. तर आमच्या कॉलेजमध्ये लेडीजसाठी सुद्धा बाथरूमची वगैरे सोय नाही आहे. कॉलेजमध्ये लाईट नाही आहे आणि म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड असूनही लाईट नाही आहे. त्याच्यामुळं आमचं काहीच प्रॅक्टिकल वगैरे काहीच होत नाही आहे. आणि आम्हाला जे शिक्षक होते ते सुद्धा सध्या आम्हाला काढून टाकलेले आहेत. त्यामुळे आम्हाला नवीन शिक्षकासाठी हे आंदोलन करते आणि भरपूर अशा मागण्या आहेत. तर पिण्याच्या पाण्याची पण सोय नाही आमच्या कॉलेजमध्ये, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय करावी. आणि हॉस्टेल म्हणजे कॉलेजमध्ये आम्हाला साफसफाई नाही आहे, आम्हाला स्वतःलाच साफसफाई करावी लागते आणि त्यामुळे बाथरूमला सुद्धा बाहेरच जावं लागते. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड. काँग्रेसच्या दबावामुळेच अयोध्या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याचा आरोप भाजप नेते विनय कटियार यांनी केला आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर रामजन्मभूमी बाबरी मशीद खटल्याची नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला होता. आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून पुढील तारखा निश्चित होण्याची शक्यता होती, मात्र न्यायालयाकडून ही सुनावणी थेट जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली. खटल्याच्या पुढील तारखा निश्चित करण्यात येतील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस के कौल आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या खटल्याचा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भाजपकडून हा निकाल लवकर लागावा यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. वेळ पडल्यास राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा असे मत अनेक भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. इंडोनेशियातील लायन एअरलाईन्सचे बोईंग 737 मॅक्स 8 हे विमान समुद्रात कोसळलं आहे. महत्वाचं म्हणजे लायन एअरलाईन्सचे बोईंग हे विमान दिल्लीचे 31 वर्षीय वैमानिक भव्य सुनेजा उडवत होते. ही माहिती समोर आल्यानंतर इंडोनेशिया सरकारकडून तातडीने शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. जावा समुद्राच्या किनारी विमानाचे काही भाग आढळून आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचं JT 610 हे प्रवासी विमान समुद्रात कोसळलं. 188 जणांना घेऊन जाणारं हे प्रवासी विमान जकार्ताहून पंगकल पिनांग येथे जात होतं. भव्य सुनेजा यांचं शिक्षण एल्कॉन पब्लिक स्कूलमधून झालं होतं आणि 2009 त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला होता. यानंतर ते अमिरात ट्रेनिंगमध्ये होते. ते 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 लायन एअरवेजमध्ये रुजू झाले होते. हर्विनो हे त्यांचे सहवैमानिक होते. भव्य सुनेजा यांना बोईंग 737 उडवण्याचा चांगला अनुभव होता आणि एवढ्या वर्षात कोणताही अपघात झाला नव्हता. त्यांचा चांगला रेकॉर्ड पाहून त्यांना आमच्या टीममध्ये घेण्याबाबत आम्ही फारच उत्सुक होतो. फक्त दिल्लीला पोस्टिंग द्यावी अशी त्यांची अट होती. इथले बहुतांश वैमानिक उत्तर भारतातील असून त्यांना दिल्लीमध्ये पोस्टिंग हवी असते. त्यामुळे 1 वर्ष आमच्यासोबत काम केल्यानंतर दिल्लीत पोस्टिंग देण्याबाबत विचार केला जाईल असं त्यांना सांगितल्याचं लायन एअरवेजच्या एका अधिकाऱ्याने नमूद केलं. भव्यला 6,000 तासांच्या तर को पायलटला 5,000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. महत्वाचं म्हणजे हे नवं विमान होतं आणि 2 महिन्यांपूर्वीच विमान सुरू करण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद मधील कनगरा येथून समोर आली आहे. 25 वर्षीय सदानंद गोपाळ वाघे याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे अत्यंत गरीब कुटुंबात राहणारा 25 वर्षीय सुशिक्षित तरुण सदानंद गोपाळ वाघे हा पुणे येथे खासगी कंपनीत काम करत होता. घरी वडिलांच्या नावे केवळ 1.5 एकर कोरडवाहू जमीन आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीत काहीच पिकले नाही. आई वडील मोलमजुरी करून घरप्रपंच भागवतात. वडिलांच्या नावे बँक ऑफ इंडिया बँकेचे 50,000 कर्ज तसेच काही खासगी देणी असल्यामुळे सदानंद नेहमी विचारत असायचा. काही दिवसांपूर्वी गावाकडे आल्यानंतर त्याने पुण्याला न जाता गावातच राहिला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आर्थिक अडचणीला कंटाळून जाऊन शेतातील चिंचेचा झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. घरातील एकमेव करता तरुण गेल्याने वाघे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी महेश सदानंद वाघे याचा भाऊ असून त्याने घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आणि घरचा कमवता एकमेव तो होता आणि आई वडील हे शेतात राबणारे होते. त्याने घरच्या परिस्थितीला कंटाळून कर्ज बाजार कंटाळून त्याने शेतातील जाऊन एका झाडाला आत्महत्या केली. घरी एकमेव कमवता होता. घरी 1.5 एकर फक्त शेती आहे. ती पिकत नाही. त्याच्यात सततची नापिकी मिळणे यामुळे कंटाळून त्याने घरच्या झाडाला आत्महत्या केली. तर सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. घटना आहे सांगली मधील. ST कोऑपरेटिव्ह बँकेचा संचालक शिपाई मुलानी यास नाहक त्रास देत होता. यामुळे या ST कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि मुलानी यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मुलानी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हबीब मुलानी ST कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा सांगली या बँकेत शिपाई या पदावर काम करत आहेत. पण बँकेने त्याची बदली चिपळूणला केली आणि संचालक नाहक त्रास देत आहेत. विनाकारण मला टार्गेट केले जात असल्याचा आरोप मुलानी यांनी केला आहे. या कारणावरून मुलानी यांनी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. संचालक नारायण सूर्यवंशी, राहुल पुजारी मॅनेजर यांनी पैसे मला मागणे, पैसे नाही मिळाले म्हणून बदली केली माझे आणि माझ्यावर अन्याय केलाय त्यांनी. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. तहानलेल्या मराठवाड्याला अखेर उद्या पाणी मिळणार आहे. नाशिक मधील गंगापूर आणि दाराणा या दोन्ही धरणातून एकाच वेळी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलंय.
जायकवाडीला पाणी देण्याबाबत आज नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच पाटबंधारा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गंगापूर आणि दारणा धरणातून जायकवाडीत 10 ते 15,000 क्युसेक वेगाने पाणी सोडणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 17 दलघमी आणि दारणा धरणातून 57.50 दलघमी म्हणजेच 2.04 TMC पाणी जायकवाडीला सोडलं जाईल. पाण्याजवळ कोणी जाऊ नये आणि जास्तीत जास्त पाणी जायकवाडी धरणाला पोहोचावं यासाठी संबंधित विभागांना योग्य सूचना देण्यात आल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी दिली आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या नागरिकांचा जायकवाडीला पाणी देण्यास विरोध असल्याने परिस्थिती गंभीर होण्याचे चिन्ह आहेत. म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय राज्य राखीव दल दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल, लोकमान्य तिलक. ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेचे येवला लालसगाव विधानसभा सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. शासनाने येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पालखेड डावा कालव्याचे 2 आवर्तन सोडावे, जळालेली सर्व रोहित्र नवीन बसवण्यात यावी, सक्तीची कर्ज वसुली थांबवावी या आणि इतर मागण्यांसाठी येवला शिवसेनेच्या तसेच शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिदास वारुळे यांना आमदार नरेंद्र दराडे, शिवसेनेचे येवला लासलगाव विधानसभा संपर्क प्रमुख संभाजी पवार, रतन बोरनारे, रूपचंद भागवत, राजेंद्र लोणारी, धीरज परदेशी, संतू पाटील झांबरे आदी उपस्थित होते. आणि गेल्या मागील वर्षापासून आणि आत्ताच्या ही वर्षी येवला तालुक्यात 29 गावं आणि 23 वस्त्या यांना गेली मागच्या वर्षापासून पावसाळ्यातसुद्धा टँकर सुरू होतं. असं असताना प्रशासनानं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न घेता, मंडळावाईज माहिती न घेता येवला तालुक्यात येवला शहरात जास्त पाऊस पडला याची नोंद वरती झाली आणि इथल्या प्रशासनानं कुठल्याही प्रकारची माहिती त्यांना कळवल्या गेली नाही आणि त्या पद्धतीनं शासनानं हा तालुका टंचाई ग्रस्त आणि दुष्काळ जाहीर करू शकलेलं नाही. मी नम्रपणे असं सांगेल की आज छोट्याच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं तिथं लोक बसलेले आहेत, परंतु जर शासनाने दखल घेतली नाही. काही तालुक्यात पालकमंत्री येऊन गेले, परंतु इथं राम शिंदेची निवड केली होती मुख्यमंत्र्यांनी. पालकमंत्री राम शिंदे यांना पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळं शिर्डीवरून येता आलं नाही, त्यांनी येण्याचा प्रयत्नही केला नाही, त्याचाही मी निषेध करतो. आणि जर हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि पालखेडचं पाणी 2 रोटेशन आम्हाला जर मिळाले नाही तर आम्ही या पुढचं आंदोलन, आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं, रस्ता रोकोच्या स्वरूपात असेल, अधिकाऱ्यांना घेराव घालायचं स्वरूपात असेल आणि ऑफिसरच्या कुलूप बंद करण्याचा उपोषण असेल. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला.
बुलढाणा जिल्ह्यात हिंसक प्राण्याचे नागरिकांवर हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. खामगावातील वझर गाव शिवारामध्ये गवत कापण्यासाठी मनोहर वाकोडे या 48 वर्षीय शेतमजुरावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये वाकोडे हे गंभीररित्या जखमी झाले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. जखमी अवस्थेतच 2 तास शिवारात पडून राहिल्याने त्यांचा रक्तस्त्राव खूप झाला. त्यानंतर बकऱ्यांना आणण्यासाठी गेलेल्या इसमांना ते दिसून आले. त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आला. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृतक बब्बन वाकोडे हे भूमिहीन शेतमजूर असून त्यांच्या पश्चात 6 मुलं आणि पत्नी आहेत. त्यांच्या हलाकीची परिस्थिती बघून गावकऱ्यांनी मागणी केली आहे की शासनाने त्यांच्या परिवाराला त्वरित आर्थिक मदत देऊन दिवसेंदिवस होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांवर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी. वझर येथे अस्वलाच्या हल्ल्यात मनोहर बाबन वाकोडे नावाची व्यक्ती मृत्युमुखी पडलेले आहेत. जेव्हा गावकऱ्यांना ही बातमी कळाली तेव्हा बरेचसे गावकरी शेतात गेले आणि त्यांना उचलून आणलं. परंतु ते खूप जखमी झालेले होते आणि आणताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. वझर येथे नेहमीच अशा हिंस्र पशु आणि मानवाच्या हल्ल्याच्या घटना घडतात. या अगोदर सुद्धा साहेबराव नामदेव वाकोळे हे सुद्धा अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाले होते. त्यानंतर पुंडलिक संभाजी वाकोळे यांना सुद्धा यांच्यावर सुद्धा अस्वलानं हल्ला केला होता. आणि त्यापूर्वी सूर्यभान हिंगोले नावाची व्यक्ती सुद्धा अस्वलाच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आहेत. तर अशा घटना ह्या नेहमीच घडत असतात. सर्व गावकऱ्यांची शासनाला विनंती आहे की जंगलाच्या बाजूनं काहीतरी कुंपणाची व्यवस्था करून मजुरावर आणि शेतकऱ्यावर होणारे या हिंस्र श्वापदांचे हल्ले थांबवण्यासाठी शासन स्तरावर काहीतरी मदत झाली पाहिजे. आणि मनोहर बाबन वाकोळे यांचा जो आज मृत्यू झाला हे यांची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. त्यांच्या पश्चात 5-6 मुलं आहेत आणि पत्नी असल्यामुळे भूमिहीन आहेत ते. आणि त्यांच्यावर आज उद्या उपासमारीची पाळी झाल्या येणार आहे. घरातला कर्ता पुरुष हा त्यांनी गमावलेला आहे. तरी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही अशी विनंती करतो शासनाला की त्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मोबदला त्यांच्या कुटुंबाला मिळावा. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. जळगावात दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे 250 विद्यार्थ्यांच्या निवासी प्रकल्पासाठी समाजाचे प्रत्यक्ष योगदान मिळावे म्हणून 19 अंध कलावंतांचा अपूर्व मेघदूत हा नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर येथे हा नाट्य प्रयोग पार पडला. यावेळी अनेकांचा सहभाग दिसून आला. या नाट्य प्रयोगाच्या देणगी प्रवेशिका मधून जमा होणारा निधी मनोबल प्रकल्पातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उभारला जाणार आहे. महाकवी कालिदास यांच्या मेघदूत कादंबरीवर आधारित 2 अंकी नाटकाची निर्मिती आर्लिनने केली आहे. तसेच सावी फाउंडेशन यांची ती प्रस्तुती आहे. नाटकाचे लेखन, अनुवाद आणि गीतरचना गणेश दिघे यांनी केली आहे. तर संकल्पना आणि दिग्दर्शन स्वागत थोरात यांची आहे. आणि हा त्याच्या प्रेयसीला तुम्हाला निरोप द्यायला सांगतोय. आर्यमेघ, तुम्हाला काम सांगणाऱ्या निलाजरे यक्षाचा मी आत्ताच कोळसा करते. दामिनी थांब, हा पीडित दिसतोय, व्यथित दिसतोय, आपण याला मदत करायला हवी. या वनात त्याच्या हक्क ऐकणार दुसरा आहे तरी कोण? तू दिसतो आर्यमेघ, सावधान, हा महामायावी यक्ष दिसतोय. यांच्या यक्षिणी सुद्धा महामायावी असतात. आज दीपस्तंभचे अध्यक्ष सर्वे सर्वा आदरणीय यजुर्वेदजी महाजन यांनी राज्यातलंच नव्हे तर देशातलं पहिलं 19 अंध बालकांचं नाट्य या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे हा एक जळगावकरांना अभिमानाचा विषय आहे. खरं म्हणजे आतापर्यंत मी जे अनेक प्रयोग यजुर्वेद महाजनांकडून पाहिले, एक अंध आयएस करण्याचा मान सुद्धा जळगावातून या सरांनी पटकवलेला आहे. आज मला मनापासून आनंद होतोय. त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो की एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी आणला. या उपक्रमाच्या माध्यमातून जो काही फंड निधी या जळगाव जिल्ह्यातून उपलब्ध होणार आहे तो निधी सुद्धा ह्याच लोकांसाठी किंवा याच्यापेक्षाही आणखी काय चांगले प्रयोग या देशाकरता या राज्याकरता त्यांना करता येतील
हा एक त्यांचा प्रयत्न आहे. आज दीपस्तंभ फाउंडेशन संचालित मनोबल जो प्रकल्प आहे ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानित म्हणजे ज्यांना आपण अपंग सहकार म्हणजे संबोधतो त्या मुलांसाठी आम्ही देशातील पहिला असा प्रकल्प सुरू केला आहे ज्यामध्ये ह्या मुलांना आम्ही उच्च शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांचं शिक्षण देऊन ती मुलं क्लास वन ऑफिसर क्लास टू ऑफिसर होतात. यासाठी ह्या मुलांना शिकवताना आम्ही यांना सर्वांगीण विकास व्हावा असा प्रयत्न करतो. तुमच्या आमच्या मुलांना आपण जेवढे छंद जेवढे विकसनासाठीचे प्रयत्न करतो तेवढे ह्या मुलांसाठी करतो. 250 मुलं या प्रकल्पामध्ये आहेत आणि ह्या मुलांची 90% मुलं हे BPL याच्या अंतर्गतले अतिशय गरिबीतले आहेत त्यामुळे कुठलाही अगोदर वाव मिळालेला नाही. मग या मुलांना सगळं देत असताना आमच्या लक्षात आलं की हे सर्व काही करू शकतात. खरं म्हणजे आपल्यालाच असं वाटतं की हे करतील का, पण हा अविश्वासच त्यांना अनेक गोष्टींपासून दूर करतो. आम्ही असं म्हटलंय की तुम्ही सगळे करू शकतात आणि त्यातून आम्ही हा नाटकाचा प्रयोग याकरता ठेवला आहे कारण याच्यातून आम्हाला निधी उभारायचा आहे. कारण जवळपास 1.5-2 कोटीचा खर्च या संपूर्ण प्रकल्पांचा अंध अपंग अनाथ आदिवासी मुलांचा असतो आणि हा सगळा उभारण्यासाठी एक छोटासा भाग याच्यातून आम्हाला मिळणार आहे आणि जवळपास 1,000-1,100 लोकांनी याच्यामध्ये यावर्षी या प्रकल्पासाठी या प्रयोगासाठी योगदान दिलंय. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. सामनाचे अंक जाळून होळी करण्यात आली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजीही केल्या होत्या. याच गोष्टीचा निषेध म्हणून शिवसेना आक्रमक होताना दिसत आहे. बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. शिवसेनेचा मुखपृष्ठ असलेल्या सामना या वर्तमानपत्रातून अजित पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सामनाचा अंग जाळून निषेध व्यक्त केला. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केल्या होत्या. याच गोष्टीचा निषेध म्हणून शिवसेना आक्रमक होताना दिसत आहे. शिवसेनेच्या वतीने अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. अकोल्यात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांतर्गत शासनाकडून प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण निधीतून शहरातील 6 मुख्य रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचं समोर आलंय. रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षणात घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या तपासणी अहवालातून हे समोर आलं आहे. अकोला शहरातील 6 रस्त्यांचे कामाचा दर्जा निकृष्ट असल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सार्वजनिक करण्यात आला. शासनामार्फत उपलब्ध निधीतून करण्यात येणारी रस्त्यांची कामं गुणवत्तेप्रमाणे पूर्ण होणे आवश्यक असताना गतवर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यांवर वर्षभरातच ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून आले. नागरिकांच्या उपस्थितीत शहरातील रस्ते कामांचे सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी 16 जुलै रोजी दिला होता. अकोला जिल्ह्यामध्ये 6 काँक्रीट रस्त्यांचे काम सुरू होते. त्याची गुणवत्ताबाबत काही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली होती. या अनुषंगाने 28 मार्च 2018 GR अंतर्गत या 6 रस्त्यांचे कामाची जे गुणवत्ता आहे त्याची तपासणीबाबत 79 सॅम्पल घेतले गेले आणि ते पॅरलली 3 यंत्रणांना गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती, क्वालिटी कंट्रोल विंग PWD, क्वालिटी कंट्रोल विंग इरिगेशनला पाठवले गेले. त्या तिन्ही यंत्रणाने हे 79 सॅम्पल्सची टेस्टिंग केली आणि त्याचे टेस्टिंगचे अहवाल काही दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्या गुणवत्ता टेस्टिंगचे अहवालची रिपोर्टचे अनुषंगाने हे रस्त्यांचे जे कामाची गुणवत्ता आहे ते समाधानकारक नाही आहे. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. अजित पवार यांच्याविषयी सामना वृत्तपत्रामध्ये अपशब्द लिखाण केल्यामुळे माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेले वृत्तपत्र सामनाचे अंक जाळून होळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सकाळी आंबेडकर चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोळा झाले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये दैनिक सामना वृत्तपत्राच्या प्रती होत्या. अजित पवार यांच्याविषयी दैनिक सामना वृत्तपत्रात अपशब्द वापरल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. वृत्तपत्र सामूहिक जाळून त्याची होळी आंबेडकर चौकात करण्यात आली.
अजित पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने यावर कारवाई व्हावी याकरता माजलगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या आरोपीस लवकरात लवकर पकडावे अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. या ठिकाणी निर्माण करायचे आणि या निर्माण करत असताना या देशातलं भाजप सरकार या प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे. म्हणून ज्या घटना घडली त्या घटनेचा निषेध म्हणून माजलगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्व प्रमुख कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आमच्या तीव्र भावना माननीय तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला या ठिकाणी आम्ही नोंदवलेल्या आहेत आणि याच पद्धतीचं पुढच्या काळामध्ये अशाच वृत्ती जर डोकंवर काढत राहिल्या तर या देशातील सामान्यातल्या सामान्य माणसाला या देशामध्ये जगणं मुश्किल होईल. आणि ह्या प्रवृत्तीला म्हणजे या प्रवृत्तीच्या विरोधात जी सामान्य माणूस आहे तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही यासाठी हे आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. झी मराठी अवॉर्ड 2018 हा सोहळा रविवारी नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले. झी मराठीवरील याच मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमागदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेच परफॉर्मन्स, विनोदी स्क्रिप्ट आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. नुकताच हा गौरव सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनी भरभरून मत दिलेले त्यांचे लाडके कलाकार विजयी ठरले. याबरोबरच या सोहळ्यात झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिकांना श्रवणीय आणि अजरामर शीर्षक गीत देणाऱ्या संगीतकार अशोक पत्की यांना देखील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्धा जिल्ह्यातील सालोड येथील तलावात पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक आढळून आले आहे. या अर्भकाच्या अज्ञात आई वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत सालोड येथील तलावात सकाळच्या सुमारास नवजात मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. हे अर्भक पुरुष जातीचं असून नवजात आहे. सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठत अर्भक ताब्यात घेतलं आहे. सामान्य रुग्णालयात त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 50व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवातील महत्वपूर्ण आणि हृदयपर्शी कार्यक्रम अर्थात मौन श्रद्धांजलीला देशभरातून हजारो गुरुदेव भक्त गुरुकुंजात दाखल झाले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या पुण्यतिथी महोत्सवाला 23 तारखेला प्रातःकाळी सामुदायिक ध्यानाने प्रारंभ झाला. या पुण्यतिथी महोत्सवातील हृदयस्पर्शी कार्यक्रम हा मौन श्रद्धांजलीचा असतो, ज्यासाठी देशभरातील गुरुदेव भक्त गुरुकुंजात येत असतात. अशातच हजारो किलोमीटरवरून हजारो पालख्या रविवारी रात्रीपर्यंत दाखल झाल्या आहेत. सोबतच लाखो गुरुदेव भक्त गुरुकुंजात आले आहे. दुपारी 3:30 या श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 4:58 गुरुकुंज मोजरी 2 मिनिटे स्तब्ध होणार आहेत. मौन श्रद्धांजली अर्थात सर्वधर्म मानवता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. श्रद्धांजली कार्यक्रमापूर्वी भजनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मांडले जाणार आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर सर्वधर्म समभावाची शिकवण दिल्याने मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपताच हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, फारशी, ख्रिश्चन आदी धर्मांच्या प्रार्थना म्हटल्या जाणार आहेत. एकाच मंडपाखाली सर्व धर्मांच्या प्रार्थना करणारं स्थळ फक्त जगभरात राष्ट्रसंतांचे गुरुकुंज मोजरीच आहे हे विशेष. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमाप, अमरावती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सलग 12व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात, नागरिकांमधून समाधान व्यक्त. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर, धारूरमध्ये विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन. काँग्रेसच्या दबावामुळेच अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर, विनय कटियार यांचं वक्तव्य. जकार्तात विमान समुद्रात कोसळले, दिल्लीचा भव्य सुनेजा अपघातग्रस्त विमानाचा पायलट.
आणि उस्मानाबादमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ व्यक्त. आणि बातमीपत्रात वेळ झाली येते सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्रस, प्रतिबिंब वास्तवतेचं.